ताजा अपडेट्ससाठी भेट द्या agrovan.com वर. नमस्कार, agrovan डिजिटल मध्ये आपले स्वागत आहे. आज आपल्या बरोबर कॉटन गुरुचे अध्यक्ष मनीष डागा बोलायला आलेले आहेत. त्यांनी वेळोवेळी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे. आज आपल्याशी ते सेंद्रिय कापूस या विषयावरती बोलणार आहेत. डागा सर, मागे आपण जो रिपोर्ट एक जाहीर केला होता त्याच्यामध्ये म्हटलं होतं की सेंद्रिय कापसाला डिमांड म्हणजे मागणी जास्त आहे, बरं वाढती आहे. तर आधी त्याआधी सेंद्रिय कापूस म्हणजे काय हे नेमकं सांगू शकाल का? त्याच्यासाठी निकष काय सेंद्रिय कापसाला कॅटेगराईज करण्यासाठी? बरोबर आहे. सेंद्रिय कापूस म्हणजे जे आपण आपले पूर्वज करत होते तशी शेती आहे. म्हणजे तिथे आपण जे विषाणू पेस्टिसाईड आहे त्याचा उपयोग नाही आहे. अति स्प्रेईंगचं काम तिथे कुठे पण नाही आहे. जमिनीला आणि वातावरणाला संगती घेऊन त्यांना त्यांच्याशी एक असं संबंध बनवून करून घेणारी शेती आहे ज्याच्याने सर्वांचा फायदा होतो. एकतर एन्व्हायरमेंटला फायदा होतो, एक जमिनीला फायदा होतो आणि एक शेतकऱ्याला फायदा होतो. मध्ये असा काळ आला होता शशांक भाऊ की 10-15 वर्ष ऑर्गेनिक शेतीमध्ये प्रीमियमच बिलकुल नाहीसा झाला होता. म्हणजे शेतकरी पण नाही पास झाला कारण की त्याला काही प्रीमियम मिळत नव्हते आणि मधले जे ट्रेडर स्टेक होल्डर आपण जे म्हणू शकतो निर्यातकार म्हणा किंवा सूत घेणेवाले म्हणा किंवा जिनर म्हणा त्यांना पण काही प्रीमियम मिळत नव्हतं. पण 2020 मध्ये असं काही विशिष्ट झालं की प्रीमियम एकदमच वाढलेला आहे आणि सेंद्रिय कापूस जे कोणी करणार आहे ज्यांचा संगती शेतकरी आहे जे पिकवत आहे सेंद्रिय कापूस त्याची खूप डिमांड आम्हाला येणाऱ्या 3-5 वर्षामध्ये दिसत आहे. हे ऑर्गॅनिक खाद्यपदार्थ आपण ऐकतो की त्याच्यासाठी मोठी मागणी आहे आणि मोठी डिमांड आहे, पण सेंद्रिय कापूस किंवा ऑर्गॅनिक कापूस याबद्दल कोणाला जास्त माहिती नाहीये. पण मागे आपण बोलत होतो तेव्हा आपण म्हटलं होतं की म्हणजे एक्सेप्शनल डिमांड याला येऊ शकते किंवा आहे भारतामध्ये सुद्धा. तर म्हणजे ती आकड्यामध्ये आणणं किंवा बसवणं आता हे शक्य आहे का, किंवा म्हणजे ती त्याची मोजपट्टी काय राहील? बरोबर आहे. सवाल एकदम मुद्द्याचा आहे की आपल्याला कसं कळणार की त्याची डिमांड आहे आणि कोणाचा भरोसावर शेतकऱ्यांनी ही शेती करायची. कारण की ही एक वर्षाची शेती नाहीये, ही एक जत्रा आहे जे 3-5 वर्ष राहणार आहे आणि ते केल्यानंतर जर शेतकऱ्याला आढळलं किंवा कळलं की इथे काय प्रीमियम मिळत नाही ते फक्त एकच वर्षाची दिवाळी होती तर त्यांना नुकसान होणार आहे. तर सेंद्रिय म्हणजे सबसे पहिला फायदा जे मी शेतकरीला सांगतो की स्वतःचा फायदा विचारा. दुसरा आता सोडा वातावरणाला काय मिळणार आहे, खरेदीदाराला काय मिळणार आहे. तुमचा फायदा हे होऊन जाणार आहे की तुमचा खर्च कमी होणार आहे. नंबर वन, आज शेतकरी खर्च करून थकलेला आहे, दमलेला आहे आणि ते नासीपास होत आहे. कारण की कितीही त्यांनी खर्च शेतामध्ये केला तर अवकाळी पाऊस किंवा जर रोग आले तर त्याचा खर्च सर्व पाण्यात जात आहे. तर खर्च कमी करून घेणं हा पहिला उद्देश आहे. दुसरा आहे की तुमची जमिनीची गुणवत्ता वाढून घेणं हे खूप महत्वाचं आहे. जमिनीकडून खूप आपण घेऊन घेतलेलं आहे. बीटी कापूस आल्यानंतर काय झालं की सर्वांना हेच आहे की उत्पन्न वाढून घ्यायचं आणि जितका पाहिजे तेव्हा 2-5-6 वेचण्यामधून एका वेळी आपण जमिनीमधून घेऊन घ्यायचं. पहिले तसं नव्हतं. आता हे आपण 10-12 वर्षाने करू लागलो आहे तर ह्याच्यामुळे शेतीची शेत मातीची गुणधर्म जे आहे ते खूप वीक झालेलं आहे, मित्रकण नाहीसे झालेलं आहे. तर ते परत आणण्यासाठी पण सेंद्रिय शेती गरजेची आहे. आणि तिसरा मुख्य कारण म्हणजे मागच्या वर्षापर्यंत 2019-20 पर्यंत भारतामध्ये 50-60 लाख गाठी सेंद्रिय कापूस उत्पन्न होत होतं ज्याच्यामधून 30 लाख गाठी आपण लोकल कन्झ्युम करत होतो, 30 लाख गाठी आपण निर्यात करत होतो. पण मागच्या जे ऑडिट आला, डी सर्टिफिकेशन झालं 20,000 टनचं, त्यानंतर आता उत्पन्न कमी होऊन 20-25 लाख गाठीचा वर जाणार नाही असं क्लिअर दिसत आहे. म्हणजे उत्पन्न 1/3 वर आलेलं आहे. ते लोकल कन्झम्पशनला पण आपण पुरू शकणार नाही तर निर्यात तर कुठे होणार नाही. जर निर्यात झाली प्रीमियम भावाने तर लोकल मिलला नाही मिळणार. तर कुठेही एक बाहेर असं आहे
आयात ते निर्यात कर असो के लोकल कंज्युमर असो ते शेतकऱ्याला चांगला भाव देणार आहे तरच त्याला तो कापूस मिळणार आहे ते ही एक मोठी संधी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आहे. मैं आपण असं पण बोलणं झालं होतं की म्हणजे जो प्रीमियम असतो ऑर्गॅनिक कापसाचा किंवा सेंद्रिय कापसाचा जो प्रीमियम असतो तो शेतकऱ्यांना मिळत नाही, तर तो देण्यासाठी काय केले पाहिजे आणि त्याच्यासाठी सरकारकडनं पण आणि इंडस्ट्रीकडनं पण कशी अंमलबजावणी केली पाहिजे की जेणेकरून तो प्रीमियम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि ते सेंद्रिय कापूस लावण्यासाठी उद्युक्त होतील. खरी गोष्ट आहे, इथेच कॅच आहे, कारण की सेंद्रियची महत्वता उद्योगाला माहिती आहे, सरकारला पण माहिती आहे. सरकारला तर हे दिसत आहे की शेतकरीचा खर्च कमी झाला, त्याची अपेक्षा कमी झाली सरकारकडून, तरी ते समाधानी आहे सरकार त्याच्यासाठी. पण शेतकऱ्याला काय मिळणार, आर्थिक फायदा काय होणार, याच्यावर फोकस नाही. तर याच्यासाठी MSP मध्ये बदल झाला पाहिजे. जे मिनिमम सपोर्ट भाव कापसाचा आहे, नॉर्मल कन्व्हेन्शनल कापसाचा आहे, त्याच्यापेक्षा कमीत कमी 20% जास्त भाव जर हमी भाव जर आपण सेंद्रिय कापसाला दिला, ऑर्गॅनिक कॉटनला दिला, तर खूप सारे शेतकरी उत्साहाने येणार आहे. इंडस्ट्रीला त्याच्यामुळे काहीही प्रॉब्लेम होणार नाही, कारण की त्यांचं जे सूत आहे किंवा त्यांचं जे कापड आहे ते अजून वर भावाने विकत आहे. आता त्यांचे पेन जे आहे ते त्यांना पाहिजे पण ते मिळत नाही. 1 रुपया पाहिजे पण 50 पैसे पण मिळत नाही. तर शेतकऱ्याला इन्सेंटिव्हाइज करणं हे गरजेचं आहे आणि ते हमी भावाशी जोडणं त्याला ते पण करतेत. इंडस्ट्री तर स्वतःहून भाव देणार नाही, त्यांना तर स्वतःचं हित बघायचं आहे, त्यांना स्वतःचे इश्यूज आहे. पण तर हमी भावशी जोडलं तर खूप सारे शेतकरी उत्साहाने जोडतील या मोहीम मध्ये. जेव्हा आपण म्हणतो की एक वेगळी MSP सेंद्रिय कापसाला दिली गेली पाहिजे किंवा तर मग त्याच म्हणजे जे पारंपरिक किंवा GMO हे आहे कापूस आहे आणि सेंद्रिय कापूस आहे, ह्याच वेगवेगळं मार्केट ज्या वेळेला निर्माण होईल त्यावेळेला त्याचा सर्टिफिकेशन तितकंच महत्वाचं राहील. तर त्याच्यासाठी देशांतर्गत पातळीवर काय केलं पाहिजे, कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची वेगळी संस्था आहे, तर देशांतर्गत पातळीवर यासाठी काय करता येईल किंवा काय केलं गेलं पाहिजे. राईट आहे, एक आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे ज्याच्यासाठी शेतकरी हे प्रमाणीकरण घेऊ शकत नाही, कारण की ते महाग आहे, ते विदेशी संस्था देत आहे आणि त्याची किंमत 1 लाख रुपये ते 1.25 लाख रुपये प्रति वर्ष आहे, जे शेतकऱ्याची ताकद नाही, म्हणजे एक घटाची पण ताकद नाही, FPO ला पण ते थोडं अवघड होणार आहे. तर इथे दोन काम होऊ शकते. एक आहे की एक जसे सरकारने नॅशनल बांबू मिशन डिक्लेअर केलंय त्याच्यावर खूप काम सरकार करत आहे, तर कशाला नाही एक नॅशनल मिशन ऑन ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर, कारण की सरकार पण मान्य करत आहे हे सस्टेनेबल ॲग्रिकल्चर आहे. तर नॅशनल मिशन ऑन ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर झाला आणि त्याच्यासाठी जर विशेष पॉलिसी सरकारने बनवली तर इथे अनुदान FPOला मिळू शकते की जर तुम्हाला सेंद्रिय सर्टिफिकेशन घ्यायचं सेंद्रिय शेतीसाठी तर 50% अनुदान किंवा 70% अनुदान सरकारकडून तुम्हाला मिळणार आणि 30% तुम्हाला द्यावं लागणार. अल्टिमेटली फायदा सरकारचाच होणार आहे इथे, कारण की शेतकरी त्यानंतर हमी भाव मागे धावणार कमी आणि व्हॅल्यू ऍडिशन करे जास्त लक्ष देणार. आणि जर इंडियामध्ये अशी सर्टिफिकेशन बॉडी डेव्हलप झाली ज्याच्या वर्ल्ड पातळीवर ऍक्सेप्टन्स होणार असेल तर खूप चांगलं होऊन जाणार. अर्ध्या भावामध्ये अर्धी किंमत मध्ये आपला सर्टिफिकेशन होऊन जाणार. पण त्याच्यासाठी सरकारला मेहनत करावी लागेल, प्रायव्हेट एजन्सी तितका लवकर तसं ग्रेड बनू शकणार नाही. पण सरकार मान्य असलं जसं चीननी केलं आहे, त्यांनी इन्स्पेक्शन एजन्सी स्वतःची बनून गेली आणि सर्वांना कंपल्सरी केलं, तुम्ही या इन्स्पेक्शन एजन्सी कडूनच तुम्ही सर्व्हिस घ्यावी, पैसे तुम्ही द्यायचे, पण ते सरकार मान्य इन्स्पेक्शन एजन्सी आहे. तर आता जगाला कंपल्सरी करावं लागतं. इंडिया कॅन रूल दॅट मार्केट. ऑर्गॅनिक मध्ये भारताला कुठेही कॉम्पिटिटर नाही, अँड वी कॅन बी द नंबर 1 एक्सपोर्टर अगेन, बट विथ अ मोर पॉवरफुल एजेंडा. आमचे शेतकरी मनाने करत आहे की एक आहे नॉर्मल कापूस
जे आपण पिकवतो, एक आहे सेंद्रिय कापूस जे आपण पिकवू शकतो, आपण पिकवतो, वी आर स्टील द नंबर वन इन द वर्ल्ड ना, या लेवलवर पण आपण जगामध्ये नंबर वन आहोत. तर नॉर्मल कापूस मध्ये काय आहे, यावर्षी समजा 360 लाख गाठीचा पीक आहे आपला, पण आपलं कॅरी ओव्हर स्टॉकच 1 कोटीचा वर राहणार आहे. म्हणजे तिथे आपलं कन्झम्पशन हळूहळू पाहिजे तितकं वाढत नाही आणि आपण निर्यातवर डिपेंडेंट आहोत आणि सेंद्रिय मध्ये डोमेस्टिक मध्ये आणि निर्यात मध्ये दोघांमध्ये इतकी डिमांड आहे की ते आपण सध्या तरी पूर्ण करू शकत नाही. तर दोघांमध्ये हे गॅप आहे. आणि म्हणजे दुसरं एक मला विचारायचं होतं की शेतकऱ्यांच्या हिशोबाने की काय कुठल्या वातावरण सेंद्रिय कापसासाठी कुठलं वातावरण कुठली जमीन अनुकूल राहते आणि त्याच्यासाठी उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे सेंद्रिय कापसासाठी. बरोबर आहे. ते आणखीन एक महत्वाचा भाग आहे की सेंद्रिय शेती केली की उत्पन्न कमी होते, ही मानसिकता आहे की आपण पेस्टिसाइड जर स्प्रे नाही केले तर आपलं उत्पन्न कमी होणार, कारण की रोगावर आपण विजय मिळू शकणार नाही. ती मान्यता खूप साऱ्या ठिकाणी खोटी ठरलेली आहे, कारण की कितीही स्प्रे करूनही आपण यावर्षी कमीत कमी विदर्भ मध्ये तर कापूस आणि सोयाबीनला वाचू शकलो नाही. तिथे उत्पन्न 2 ते 5 क्विंटल प्रति एकरचा आपण खूप ठिकाणी मिळालेला आहे, जिथे 10 ते 15 मिळत होता कापूस मध्ये आणि 7 ते 8 सोयाबीन मध्ये मिळत होता. म्हणजे खर्च झाला, स्प्रे झाला, पण उत्पन्न वाढला नाही. तर त्याच्याऐवजी जर 4 ते 5 क्विंटल जर तुम्हाला सोयाबीन मध्ये आणि 8 ते 10 क्विंटल तुम्हाला जर कापसामध्ये मिळणार असेल आणि तुमचा खर्च कमी होत असेल, ते तरी पण सेंद्रिय एक चांगला पर्याय आहे. उत्पन्न वाढवणं हे एक मोठा चॅलेंज आहे. इथे आम्ही जे गुलाबी बोंदडी आहे, बोनसड आहे, जॅसेड आहे, थ्रिस्प आहे, असं जे रोग आहे त्याचं वर नियोजनबद्ध काम आपण केलं पाहिजे. कॉटन गुरुनी यावर्षी CICR नागपूर आणि ICAC वॉशिंग्टन USA यांच्याशी टायअप केलं आहे. आमचे MOU झाले आहेत. आपण गुलाबी बोंदडीवर कसं विजय मिळवून घ्यायचा, एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीशी पण आम्ही MOU करणार आहोत याच्यासाठी. तर नियोजनबद्ध काम केलं पाहिजे. हे शेतकऱ्याचा विषय नाही, हे जे मध्ये प्रोफेशनल्स आहे, खरेदीदार आहे, सरकार आहे, त्यांच्या विषय. एकटा शेतकऱ्यावर सोडून हे आपण काम सक्सेसफुली करू शकणार नाही. एकंदरीत असं म्हणायला हरकत नाही की शेतकरी सेंद्रिय कापसाची शेती घ्यायला तयार आहे, पण त्यासाठी पुरवठा साखळी निर्माण होणं गरजेचं आहे की जेणेकरून त्याला चांगलं उत्पन्न मिळेल आणि त्याचं एक वेगळं मार्केट क्रिएट होईल. म्हणजे कापसाच्याच मार्केटमध्ये एक वेगळं मार्केट मिळवून दिलं शेतकऱ्याला, तर आणि त्या समजा त्याला चांगले पैसे मिळाले तर ते जास्त सक्सेस म्हणजे यशस्वीरित्या अंमलबजावणी करते असं म्हणतो. माणूस एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे शशांक भाऊ. शेतकरीला काय पाहिजे, त्याला पाहिजे की दारावर खरेदीदार पाहिजे, त्याला रोख पैसे पाहिजे आणि खर्चामध्ये कुठेतरी कोणी कमी करून दिलं ना, असे काय उपाय पाहिजे, दुसरं काय पाहिजे शेतकऱ्याला. एक दुसरा एक विषय असा होता की काही शेतकऱ्यांशी बोललो, ज्यांच्याशी म्हणजे मागे बोललो होतो त्यावेळेला त्यांनी रंगीत कापूस घेतला होता म्हणजे त्यांच्या पातळीवर, पण त्यांचं असं म्हणणं होतं की त्याच्यासाठी पण वेगळं मार्केट उपलब्ध नाहीये आणि जिनर्स पण उपलब्ध नाहीत की हे आहे. तर रंगीत कापूस सुद्धा सेंद्रिय कापसाच्या कक्षेत मोडतो का की त्याचं वेगळं मार्केट आहे, आणि म्हणजे या दोन्ही वेगवेगळ्या कॅटेगरीत मोडतात का, आणि रंगीत कापसाला पुढे भविष्य आहे का, असा पण एक प्रश्न होता. बरोबर आहे. आता रंगीत कापूस बघा, कॉटन गुरुचं 3 वर्षाने याच्यावर संशोधन चालू आहे रंगीत कापूसवर, आणि CICRच्या संगती मिळून आम्ही मागच्या वर्षी त्यांची मार्केटिंग मध्ये पण खूप मदत केली, पण ते बियाणं अजून सर्टिफाईड नाही आहे. ते बियाणं सर्टिफाय झाल्याशिवाय आपण शेतकऱ्याला त्याची वाटप करू शकत नाही. तर ते एक चॅलेंज आता आहे, यावर्षी ते सर्टिफाय होणार किंवा नेक्स्ट इयर ते होणार, तेव्हा सर्टिफाय होणार, तेव्हाच ते वाटप होणार आहे. दुसरं त्याच्यामध्ये एक लिमिटेशन आहे स्टेपल लेंथ, त्याची स्टेपल लेंथ जास्त वाटत नाही. देशी कापूस सारखा तो कापूस दिसत आहे म्हणजे स्पिनिंग मध्ये,
फर्दर व्हॅल्यू ॲडिशन मध्ये त्याचे लिमिटेशन आहे की कोणता टाईपचं कापड आपण बनवू शकतो. खूप सॉफ्ट कापूस किंवा असा नाही आहे आणि फाईन फॅब्रिक आपण त्याच्यामधून आतापर्यंत बनवू शकत नाही. हे एक दुसरी चॅलेंज आहे ज्याच्यासाठी आमचा त्यांच्याशी संवाद चालू आहे. पहिले तर सीड सर्टिफाय करून घ्यावं त्यांनी, त्यानंतर एक कमर्शियल ट्रायल घ्यावा. आता त्यांनी फील्ड ट्रायल घेतलेला आहे, तिथे उत्पन्न पण त्यांना खूप कमी मिळत आहे. 2-3-4 क्विंटल प्रति एकरचा उत्पन्न मिळत आहे जे कमर्शियल शेतीमध्ये केव्हाही चालणार नाही. आणि तिसरं जे तुम्ही म्हणाला त्याच्यासाठी मार्केट कुठे आहे, तर मार्केट नसेल तर ते पिकवायचं कशाला सध्या. तर मार्केट आहे बाहेर, लोकांना ते गॅस आहे. खूप सारे फॅशन डिझायनर्सनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला आहे, त्यांना ते खरेदी करायचं आहे. पण त्यांना जे क्वांटिटी पाहिजे, कारण की ते 1-2 पीस वर 10 पीस वर बिझनेस नाही करणार. एक ब्रँड बनवण्यासाठी तुम्हाला 10,000 पीस मिळतील, 20,000 पीस मिळतील ही हमी आपण त्याला द्यावी लागेल. कंटिन्युटी मध्ये मिळतील ही हमी आपण त्यांना द्यावी लागेल. आणि हे जेन्युइनली सर्टिफाईड आहे ही हमी आपण त्यांना द्यावी लागेल. त्याच्यासाठी 1-2-3 वर्ष आमच्या हिशोबाने अजून लागणार आहे. तुम्हाला एक फोटो जर इथे मी दाखवू शकलो, तर हे आम्ही सेंद्रिय कापूस मधून काय काय केलं आहे याचा एक तुम्हाला दिसणार आहे. असं आपण मॉडेल्स बनवून त्याचे गार्मेंट्स बनवले आणि हे पण आपण विकलेले आहे, निर्यात पण केलेले आहे. हे सर्व कलर्ड कॉपर्स मधून झालेले आणि हे सर्व कॉटन गुरु टीम मी डिझाईन करून याची मार्केटिंग केलेली आहे. पण कमर्शियली शेतकऱ्यांपर्यंत आणण्यासाठी अजून थोडी वेळ लागणार आहे. एकंदरीत सेंद्रिय कापसाला थोडा वेळ द्यावा लागेल शेतकऱ्यांच्या बाजूने सुद्धा, की म्हणजे काय म्हणतात की पीक घेतल्या 2-3 वर्षांनी तो जो त्यांना जो उत्पन्नाची वाढ दिसून येईल ती 2-3 वर्षांनी साधारणपणे दिसून येईल. आणि जोपर्यंत पुरवठा साखळीचे अडथळे पूर्ण होत नाही तोपर्यंत मोठ्या प्रमाणात, म्हणजे आता साधारणपणे 6-6.5 दशलक्ष टन हे आहे कापसाचे, त्या तुलनेत सेंद्रिय कापसाचा वाटा अजून लहान आहे. तर ते होण्यासाठी काही काळ द्यावा लागेल, पण त्याच्यामधनं रिटर्न चांगले मिळू शकतात असं म्हणायला हरकत. खूप चांगला फ्युचर आहे, चांगला आहे आणि भारताला ते ऍडव्हान्टेज आहे. बरोबर. तर मी म्हणणार होतो की तुमचं समारोपाचं काही तुम्हाला अजून त्याच्यावर टिप्पणी द्यायची आहे का सेंद्रिय कापसा? म्हणायचं हेच आहे की शेतकरी बांधवांना, एफपीओचे पदाधिकाऱ्यांना आणि उद्योग जगाचे माझ्या मित्रांना की इथे सेंद्रिय कापूस मध्ये खूप स्कोप आहे. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा लॉंग स्टेपल मध्ये पण स्कोप आहे, नॉर्मल सेंद्रिय कापूस मध्ये पण स्कोप आहे. आतापासून जर तुम्ही शेतकऱ्याचा हात धरला आणि एक आपला क्षेत्र, एक आपला इकोसिस्टम जर तुम्ही बनवून घेतला आता, तर येणाऱ्या 3-5 वर्षांमध्ये त्याची खूप फायदे तुम्हाला होणार आहे, शेतकऱ्याला होणार, पण उद्योगला पण खूप फायदे होणार. आणि ते ट्रान्सपरंट आणि ट्रेसेबल सप्लाय चेन हे भारतासाठी एक नवीन ॲव्हेन्यू होणार एक्सपोर्टमध्ये. आता भारताचा कापूस कशाला एक्सपोर्ट होतो, कारण की ते स्वस्त आहे. दुसरा एकही रिझन नाही आहे, कोणीही सांगितलं तर त्या रिझनला आपण केव्हाही चॅलेंज करू शकतो. जर स्वस्त नसेल तर भारताची एक गाठी तुम्ही विकू द्या, शक्यच नाही आहे. तर हे खूप वीक इन्फ्रास्ट्रक्चर आहे. आपण दरवेळी स्वस्त राहू शकत नाही, कुठेतरी बेस्ट पण आपण बनावं लागेल. आणि इथे आपल्याला संधी आहे. सेंद्रिय कापूस मध्ये इंडिया नंबर 1 आहे. नंबर 1 आणि नंबर 2 मध्ये खूप स्पेस आहे. तर या लेवलवर म्हणजे जर इंडिया 50% वर्ल्डचा हे पुरवठा देत आहे, तर नंबर 2 सीधा 10% आहे. तितका मोठा गॅप आहे. तर इथे आपली लीडरशिप एस्टॅब्लिश्ड आहे. आणि इथे जर आपण ट्रेसेबल ऑर्गॅनिक कॉटन सप्लाय चेन बनवून दिली, तर गार्मेंट्स पर्यंत आपण खूप खूप व्हॅल्यू ऍडिशन आणि सर्वांना पैसे मिळणार या प्रकारची एक सिस्टम बनवू शकतो. धन्यवाद डागा सर, ॲग्रोवन डिजिटलशी संवाद साधल्याबद्दल. आपण आणि सेंद्रिय कापसाचे महत्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याबद्दल. तर आपण पुन्हा कापसाच्या विषयावरती लवकरच संवाद साधूया डागा सरांबरोबर. तर ॲग्रोवन डिजिटलमध्ये आज इथेच थांबत आहोत. आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब